गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या निमित्तानं नागपूरमध्ये सुद्धा चांगलाच उत्साह पाहायला मिळतोय. नागपूरच्या लक्ष्मीनगर चौकातून भव्य शोभायात्रा निघणार असून ढोल ताशांच्या गजरामध्ये नववर्षाचं स्वागत केलं जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विकासाची गुढी उभारली जाणार आहे. गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. गजानन, सुरुवातीला तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि कसा उत्साह अनुभवत आहे? नक्कीच, नागपुरातील लक्ष्मीनगर चौकात गुढीपाडवाची भव्य अशी ही शोभायात्रा जी आहे ती या ठिकाणी निघत आहे. आपण बघू शकतो नवीन वर्षाचा मोठा उत्साह आहे आणि पारंपरिक जे क्रीडा प्रकार आहे त्याचं सादरीकरण जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहेत. या ठिकाणचे हे दृश्य बघू शकतो. नागपुरातील तात्या टोपे नगर परिसरातून ही भव्य अशी ही शोभायात्रा जी आहे ती या ठिकाणी निघालेली आहे आणि ही शोभायात्रा थोड्याच वेळात या ठिकाणी या शोभायात्रेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा सहभागी होणार आहेत. मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ढोल ताशाच्या गजरामध्ये संपूर्ण ही शोभायात्रा जी आहे ती या ठिकाणी निघत आहेत. पारंपरिक वेशामध्ये नागपूरकर तरुण तरुणी महिला पुरुष सहभागी झालेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राजक्ता माळी सुद्धा या ठिकाणी थोड्याच वेळात या भव्य अशा ह्या शोभायात्रेमध्ये सहभागी होत आपण बघू शकतो. या ठिकाणी हे बघा, हे दुसरं शिवगर्जना ढोलताशा पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्याचं सादरीकरण जे आहे ते थोड्याच वेळात सुरू होणार आहे. मोठा उत्साह नागपुरात नवीन वर्ष गुढीपाडवाचा आणि हा उत्साह आपण बघू शकतो. या ठिकाणी अगदी पारंपरिक वेशामध्ये हे सगळे तरुण सहभागी झालेले आहेत आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये सहभागी होणार आहेत. मी तुम्हाला जे चित्ररथ या ठिकाणी तयार करण्यात आले ते चित्ररथ तुम्हाला दाखवतो आहे. भव्य अशी ही श्री बजरंग बलींची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. बघा हे दृश्य या ठिकाणी आणि हा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संदीप जोशी यांच्याकडनं या शोभायात्रेचं आयोजन जे आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. बघा हे दृश्य कशा प्रकारे सादरीकरण जे आहे ते केलं जाणार. आज गुढीपाडवा हिंदू नववर्ष आहे. आम्ही सकाळी गुढीपाडवाची पहाट लक्ष्मीनगर येथे होत आहे आणि आम्ही खूप उत्साहित आहे की इथे नववर्ष आम्ही साजरा करतो आहे. नक्कीच मोठा उत्साह आहे. नवीन वर्षाची सुरुवात या भव्य अशा या उत्साहात सुरुवात होत आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहे. जागतिक दर्जावरचे शेफ आहे. सर काय सांगणार, किती उत्साह आहे? खूप जास्त उत्साह आहे आणि सकाळचं वातावरण प्रफुल्लित आहे. तुमच्या निमित्ताने सगळ्यांना मी शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या. आणि सगळं वातावरण जे आहे ते भगवं झालेलं आहे. भगव्या टोप्या शेले आणि त्याच्यानंतर खूप भव्य मोठ्या प्रमाणात इथे मिरवणूक निघते आहे आणि एक वेगळा उत्साह आहे. तुमचा म्हणजे सेलिब्रिटी आहात, तुम्ही सेलिब्रिटी शेफ आहात, तुमचाही सहभाग या ठिकाणी? हो, माझा सहभाग मी जेव्हा जेव्हा नागपूरला असतो तो नक्की असतो आणि आज इथे प्राजक्ता माळी सुद्धा येते आहे आणि संदीपजींनी खूप छान मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात ही यात्रा इथे काढलेली आहे आणि रस्त्यावर तुम्ही बघत असाल की वेगवेगळे देखावे सुद्धा निर्माण करण्यात आलेले आहेत. वेगवेगळे देखावे आहे आणि सगळं भगवमय वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे सगळे तरुण तरुणी एकत्र आलेले आहेत. मोठा उत्साह आहे. हे निवडणुकांचं वर्ष आहे, पहिल्या टप्प्यात निवडणुका होत आहे, त्यामुळे राजकीय नेते सुद्धा या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे, शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहे. आणि थोड्याच वेळात ही शोभायात्रा जी आहे ती या परिसरामधनं निघणार आहे. बघा महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. मॅडम काय सांगणार तुम्ही? सगळे हे बघा, हे सगळे पारंपरिक वेशामध्ये, कारण की नागपुरात 3 वर्ष झाले, ही पहिली शोभायात्रा आहे नागपूर शहरातली जी या ठिकाणी सुरू झालेली आहे. 3 वर्षापूर्वी याची सुरुवात झाली आणि त्या भव्य दिव्य जवळपास 20 ते 25 हजार लोक या शोभायात्रेमध्ये सहभागी होते. बघा हे शिवगर्जना ढोल ताशा पथक थोड्याच वेळात आपलं सादरीकरण जे आहे ते या ठिकाणी सुरू करणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि लेझीम पथकाचं सादरीकरण सुरू झालेलं आहे. मी तुम्हाला ते दाखवतो आहे. सगळ्यात आधी लेझीम पथक जे आहे ते या ठिकाणी आहे आणि लेझीम पथकचं सादरीकरण जे आहे आपली ओळख म्हणावी लागेल की परंपरा आणि आधुनिकता याचा सुंदर मिलाप जो आहे तो आज प्रत्येक ठिकाणी शोभायात्रांमध्ये पाहायला मिळतोय. धन्यवाद गजानन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आता पुन्हा एकदा आपण वळणार आहोत डोंबिवलीकडे, कारण डोंबिवलीमध्ये सुद्धा खूप छान उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊया त्यांच्याकडे. सुनील,
सुनील माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? वृषाली, आपण पाहायला गेलं तर दरवर्षी सांस्कृतिक असं शहर म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीमध्ये आपण पाहायला गेलं तर दरवर्षी सांस्कृतिक अशा डोंबिवलीमध्ये स्वागत यात्रा निघते गुढीपाडव्याच्या दिवशी, आणि यावर्षी देखील अशाच प्रकारची स्वागत यात्रा जी आहे या ठिकाणी निघताना दिसून येत आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी डोंबिवलीचं आराध्य दैवत म्हणून ओळखलं जाणारं श्री गणेशाची या ठिकाणी पालखी जी आहे ती निघायला सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भक्तांची गर्दी आहे आणि सकाळी पहाटेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकर जे आहेत या स्वागत यात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहेत. ढोल ताशाचे मोठे पथक देखील या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. विशेष म्हणजे यावेळेस आपण पाहायला गेलं तर कुठे ना कुठे आचारसंहिता सुरू आहे, लोकसभा निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी उमेदवाराकडनं छुप्या या ठिकाणी जो आहे प्रचार देखील होणार आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकता की या स्वागत यात्रेमध्ये बाईक रायडर्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत. मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी विशाली लावण्यात, मावळ्यांची वेशभूषा परिधान करून सहभागी झालेली तरुणाई असो, हेच तर आपल्या संस्कृतीचं आपल्या सणावारांचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.